हाय फ्रेंड्स, आज अपन या वीडियो मध्ये स्टैंडर्ड 8 सब्जेक्ट मैथ्स प्रैक्टिस सेट 4.1 सॉल्व करणार आहोत। मित्रांनो, प्रैक्टिस सेट 4.1 मधील एग्जांपल नंबर फर्स्ट, सेकंड एंड फोर्थ अपन लास्ट वीडियो मध्ये सॉल्व केलेले आहेत। अपन जर तो वीडियो पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्या लिंकवरून तुम्ही ते एक्झाम्पल्स कसे सॉल्व केलेले आहेत किंवा त्या एक्झाम्पल्सचं कन्स्ट्रक्शन कसं केलेलं आहे ते बघू शकता। या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 मधील एक्झाम्पल 3rd, 5th, 6th and 7th सॉल्व करणार आहोत। आपण जर या व्हिडिओ या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। प्रॅक्टिस सेट 4.1 एक्झाम्पल 3rd, ड्रॉ एन ऑब्टूज एंगल ट्रायंगल एस टी व्ही, ड्रॉ इट्स मीडियन्स अँड शो द सेंट्रॉइड। सो आपल्याला एक ऑब्टूज एंगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे। ड्रॉ इट्स मीडियन्स म्हणजे मीडियन्स ड्रॉ करायचे आहेत अँड सेंट्रॉइड आपल्याला दाखवायचं, सेंट्रॉइड पॉईंट आपल्याला दाखवायचा आहे। सो फर्स्ट आपण ऑब्टूज एंगल ड्रॉ करून घेऊ। या प्रकारे आपण ऑब्टूज एंगल ट्रायंगल ड्रॉ करून घेतलेला आहे। हा मी एंगल घेतलेला आहे 110 डिग्री। ऑब्टूज एंगल म्हणजेच काय? या ट्रायंगलचा एक अँगल किती असतो? मोर दॅन 90 डिग्री। म्हणजेच या ट्रायंगलचा एक अँगल ऑब्टूज एंगल असतो आणि रिमेनिंग टू अँगल्स काय असतात? एक्यूट अँगल्स असतात। त्या ट्रायंगलला आपण काय म्हणतो? ऑब्टूज एंगल्स। ओके, सो या प्रकारे ट्रायंगल ड्रॉ करून घ्या। नेक्स्ट आपल्याला मीडियन्स ड्रॉ करायचे आहेत। मीडियन्स ड्रॉ करायचे आहेत मीन्स आपल्याला मिड पॉईंट साईडचे मिड पॉईंट फाईंड करायला लागतील। या तिन्ही थ्री साईडचे काय करायला लागणार? आपल्याला मिड पॉईंट फाईंड करायचे आहेत। सो फाईंड मिड पॉईंट, फर्स्ट फाईंड मिड पॉईंट ऑफ साईड टी यू। आपण टी यूचा मिड पॉईंट फाईंड करू बाय कन्स्ट्रक्टिंग द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ टी व्ही। कन्स्ट्रक्टिंग परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट टी व्ही। परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करण्यासाठी कंपास घ्या। आता आपण टी व्ही या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घेऊ। सो परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करण्यासाठी या कंपासचा स्टील पॉईंट व्ही वर ठेवा किंवा अगोदर टी वर ठेवला ते हरकत नाही। मी व्ही वर ठेवलेला आहे। डिस्टन्स मोर दॅन हाफ घ्या, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या। या वरच्या साईडला एक आर्क ड्रॉ करा, या खालच्या साईडला एक आर्क ड्रॉ करा। नेक्स्ट डिस्टन्स चेंज करू नका, डिस्टन्स तुम्ही मोर दॅन हाफ किती घेऊ शकता। नंतर हा स्टील पॉईंट व्हर्टेक्स टी वर ठेवलेला आहे। जो वरच्या साईडला जो आर्क आपण ड्रॉ केला आहे काय करा? कट करा, सॉरी काय करा? कट करा। आणि जो खालच्या साईडला जो आर्क आपण ड्रॉ केला आहे त्याला सुद्धा काय करा? कट करा। ओके, या प्रकारे कट केलेले आहेत। आता ह्या दोन्ही आर्कचे इंटरसेक्टिंग पॉईंट, या आर्क हे दोन आर्कचे इंटरसेक्टिंग पॉईंट हा असेल आणि ह्या दोन आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट या ठिकाणी असेल। हे दोन्ही पॉईंट काय करा? हे दोन पॉईंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा। या प्रकारे आपण हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे। हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण या ठिकाणी पॉईंट घेऊया ए, म्हणजे टी ए इज इक्वल टू व्ही ए। दोन्ही डिस्टन्स काय सेम आहे बिकॉज ए इज अ मिड पॉईंट ऑफ टी व्ही। आपण मिड पॉईंट फाईंड केलेला आहे। त्याचप्रमाणे आपण आता एस टीचा मिड पॉईंट फाईंड करूया बाय कन्स्ट्रक्टिंग परपेंडिक्युलर बायसेक्टर। अँड आणखी ह्या ज्या ट्रायंगलच्या लेंथ दिलेल्या आहेत हे तुम्ही अंदाजे किती घेऊ शकता, या ठिकाणी मेजरमेंट दिलेलं नाही। तेव्हा अंदाजे ही लेंथ कितीही तुम्ही घेतली तरी हरकत नाही, मी मेजर करून घेतलेली नाही। आता आपण एस टी साईड एस टीचा मिड पॉईंट फाईंड करूया परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून। कंपास घ्या, कंपासमध्ये स्टील पॉईंट टी वर ठेवा, डिस्टन्स मोर देन हाफ घ्या, निम्म्यापेक्षा जास्त मी एवढं घेतलेलं आहे। या साईडला एक
आर्क ड्रॉ करा, या साइडला एक आर्क ड्रॉ करा. ओके, आता आपण एस टीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करतोय. एकदा टी वर ठेवला एसटी पॉइंट, एकदा आता एस वर ठेवा, नंतर एस वर ठेवा. आणि जो या साइडला आपण आर्क ड्रॉ केलेला आहे त्याला काय करा, बायसेक्ट करा. आणि या साइडला जो आर्क ड्रॉ केला याला काय करा, बायसेक्ट करा. आता हे जे इंटरसेक्टिंग पॉइंट आहेत, हा पॉइंट आणि हा पॉइंट, दोन पॉइंट मधून जाणारी काय करा, लाईन ड्रॉ करा. या प्रकारे आपण लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. ही लाईन एस टीला ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होते त्या ठिकाणी आपण नाव देऊया बी. ओके, नेक्स्ट देअरफॉर एस बी इज इक्वल टू टी बी, हे अंतर इक्वल आहे, टी बी आणि एस बी इक्वल आहे, बिकॉज बी इज अ मिड पॉइंट ऑफ एस टी. नेक्स्ट आपण एस बी चा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घेऊ. कंपास घ्या, कंपासचा स्टील पॉइंट व्ही वर ठेवा, डिस्टन्स मोर देन हाफ घ्या. मी एवढं डिस्टन्स घेतले, या साइडला एक आर्क ड्रॉ करा, या साइडला एक आर्क ड्रॉ करा. नेक्स्ट आता स्टील पॉइंट एस वर ठेवा, हा पॉइंटेड पॉइंट एस वर ठेवलाय. या साइडला जो आर्क ड्रॉ केला याला काय करा, बायसेक्ट करा. आणि या साइडला जो आर्क ड्रॉ केलाय त्याला सुद्धा काय करा, कट करा. हे दोन्ही आर्क कट झालेले नाहीत, पुन्हा स्टील पॉइंट व्ही वर ठेवा आणि याला काय करा, थोडंसं वाढवा. ओके, दोन्ही इंटरसेक्ट झालेले आहेत. आता या दोन्ही आर्कचा हा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, हे पॉइंट्स आहेत, हे काय करा, या पॉइंट्समधून जाणारी काय करा, एक लाईन ड्रॉ करा. या प्रकारे आपण हे लाईन ड्रॉ केलेली आहे. आणि ही लाईन एस व्हीला ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होते त्याला पॉइंट काय नाव द्या, एस. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ड्रॉ केलाय, परपेंडिक्युलर दाखवला तरी चालेल. आता एच सी हे डिस्टन्स व्ही सी एवढंच आहे, म्हणजे आपण इक्वल साईनने दाखवू शकतो. ओके, आता तुम्हाला लक्षात येत असेल हे तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. सो ओके, एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. आता आपण मिड पॉइंट फाइंड केलेले आहेत. आपले मिड पॉइंट कोणते आहेत, ए इज अ मिड पॉइंट ऑफ टी व्ही, बी इज अ मिड पॉइंट ऑफ एस टी, अँड सी इज अ मिड पॉइंट ऑफ एस व्ही. त्यानंतर आपल्या मिडियन्स ड्रॉ करायचे आहेत. सो मिडियन एस ए म्हणजे एस ए तुम्ही ड्रॉ करून घ्या, आणि पॉइंट व्ही आणि बी जॉईन करून घ्या, आणि टी आणि सी जॉईन करून घ्या. ओके, हे तिन्ही सेगमेंट काय करा, जॉईन करून घ्या. आपल्याला मिडियन्स ड्रॉ करतो, मिडियन्स कोणते आहेत, एस ए इज अ मिडियन, सो एस ए जॉईन करावं लागेल, व्ही बी इज अ मिडियन, सो व्ही बी जॉईन करायचं आहे, आणि टी सी इज अ मिडियन, सो टी सी आपल्याला जॉईन करावे लागेल. या प्रकारे आपण मिडियन्स जॉईन केलेले आहेत, मिडियन एस व्ही व्ही बी अँड टी सी हे जॉईन केले आहेत. या तिन्ही मिडियन्स एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. हा जो कॉन्करन्स पॉइंट आहे, या पॉइंटला आपण नाव का द्या सेंट्रॉइड, मध्ये कॉन्करन्स पॉइंट इज कॉल्ड सेंट्रॉइड पॉइंट, अँड सेंट्रॉइड पॉइंट डिनोटेड बाय जी, सेंट्रॉइड पॉइंट डिनोटेड बाय जी. सो या प्रकारे आपण एक्झाम्पल थर्डचं एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. यानंतर आपण एक्झाम्पल फिफ्थचे कन्स्ट्रक्शन करूया. एक्झाम्पल फिफ्थ, ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल एक्स वाय झेड, ड्रॉ इट्स मिडियन्स अँड शो देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स बाय जी. सो आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे, म्हणजेच एक ट्रायंगलचा एक अँगल किती असला पाहिजे, 90 डिग्री असला पाहिजे. ओके, आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊ. राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी या प्रकारे एक बेस ड्रॉ करून घ्या, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. प्रोट्रॅक्टरचा यूज करून आपण 90 डिग्रीचा अँगल या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. तर हा पॉइंट आणि हा एंड पॉइंट काय करा, जॉईन करून घ्या. आपण 90 डिग्री अँगल ड्रॉ केलेला आहे. आता हे दोन्ही पॉइंट जॉईन करून घ्या, म्हणजे ट्रायंगल तयार होईल. ट्रायंगलचं नाव आहे ट्रायंगल एक्स वाय झेड, ट्रायंगल एक्स वाय झेड ट्रायंगल ड्रॉ केलेलं आहे. नेक्स्ट ड्रॉ इट्स मिडियन्स. सो आपण कंपासचा वापर करून आपण या तिन्ही साईडचे मिड पॉईंट फाईंड करणार आहोत. तर मिड पॉईंट फाईंड करण्यासाठी आपल्याला फर्स्ट आपण वाय झेडचा मिड पॉईंट फाईंड करू, म्हणजेच आपल्याला वाय झेड बायसेक्ट करायचे आहे.
जे वायझेड आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं आहे. त्यासाठी कंपास घ्या. कंपासचं स्टील पॉइंट वायवर ठेवलेला आहे. डिस्टन्स मोर देन हाफ घ्या. ओके, मोर देन हाफ म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे. या वरच्या साईडला एक आर्क ड्रॉ करून घ्या. जसं एक वायझेडच्या खालच्या साईडला पण एक आर्क ड्रॉ करा. अंतर बदलू नका, डिस्टन्स चेंज करू नका. आता स्टील पॉइंट झेड वर ठेवा. जो वरच्या साईडला आपण आर्क ड्रॉ केला त्याला कट करा. खालच्या साईडला जो आर्क ड्रॉ केला त्याला कट करा. आता दोन्ही आर्कचे इंटरसेक्टिंग पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. या प्रकारे आपण लाईन ड्रॉ केली आहे. ही परपेंडिक्युलर आहे. या पॉइंटला आपण नावया ए. सो वाय ए इज इक्वल टू झेड ए बिकॉज ए इज अ मिड पॉइंट ऑफ वाय झेड. सो नेक्स्ट आपण एक्स वायचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घ्या. मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतलेला आहे. या साईडला एक आर्क, या साईडला एक आर्क. ओके, नेक्स्ट स्टील पॉइंट एक्स वर ठेवा. या साईडला आपण जो आर्क ड्रॉ केलाय त्याला काय करा, कट करा. या साईडला जो आर्क ड्रॉ केलाय त्याला आपण काय करा, कट करा. आता या आर्क्सचा इंटरसेक्टिंग पॉइंट आणि या आर्क्सचा इंटरसेक्टिंग पॉइंट यामधून जाणारी काय करा, एक लाईन ड्रॉ करा. या पॉइंटला नाव द्या बी. सो एक्स बी इज इक्वल टू वाय बी. हे दोन्ही डिस्टन्स इक्वल आहेत. सो बी इज अ मिड पॉइंट ऑफ एक्स वाय. सो नेक्स्ट आपण एक्स झेडचा मिड पॉइंट फाइंड करूया. एक्स झेडचा मिड पॉइंट फाइंड करण्यासाठी आपल्याला कंपास घ्या, म्हणजे आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं आहे. डिस्टन्स मोर देन हाफ घ्या. या साईडला एक आर्क ड्रॉ करा, या साईडला एक आर्क ड्रॉ करा. ओके, नेक्स्ट आता स्टील पॉइंट एक्स वर ठेवा. या साईडला जो आर्क आपण ड्रॉ केलाय काय करा, कट करा. या साईडला जो आर्क ड्रॉ केलाय त्याला आपण काय करा, कट करा. आता हे दोन्ही इंटरसेक्टिंग पॉइंट काय पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करून घ्या. या प्रकारे आपण हे परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेलं आहे. या पॉइंटला आपण नाव नेम देऊया सी. सो एक्स सी इज इक्वल टू झेड सी. ओके, आता हा बघा, हे तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी इंटरसेक्ट झाले, एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्टिंग झालेलं आहे. आणि हा कॉन्करन्स पॉइंट हे हायपोटेनस वरती आहे. कॉन्करन्स पॉइंट हा कुठे आहे, हायपोटेनस वरती. आपण पाहिलं होतं अप टू ट्रायंगलचा कॉन्करन्स पॉइंट कुठे होता, एक्सटेरियर ऑफ द ट्रायंगल्स, ट्रायंगलच्या बाह्य भागात होता. ओके, आणि या ठिकाणी हा कुठे आहे, तर हा हायपोटेनस वरती आहे. ओके, हा सी सी पॉइंट दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मिडियन ड्रॉ करायचे. आपण मिड पॉइंट फाइंड केलेले आहेत, तिन्ही साईडचे मिड पॉइंट फाइंड केलेले आहेत. नेक्स्ट ड्रॉ इज मिडियन. सो आपल्याला वाय अँड सी जॉईन करायचं आहे. एक्स पॉइंट एक्स अँड पॉइंट ए जॉईन करायचं आहे. नेक्स्ट झेड अँड बी जॉईन करायचे आहेत. ओके, सो या प्रकारे आपण जॉईन करून घेऊ. या प्रकारे मिडियन आपण ड्रॉ केलेले आहेत. मिडियन एक्स ए, मिडियन वाय सी आणि मिडियन झेड बी. या तिन्ही मिडियन्स एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. म्हणजे हा जो कॉन्करन्स पॉइंट आहे, या कॉन्करन्स पॉइंटला आपण नाव का देतोय जी. हा पॉइंट आहे जी. ओके, अंडरस्टूड. सो या प्रकारे आपण फिफ्थ एक्झाम्पलचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सिक्स. एक्झाम्पल सिक्स, ड्रॉ अँड आयसोसेलेस ट्रायंगल, ड्रॉ ऑल ऑफ इट्स मिडियन्स अँड अल्टिट्यूड्स, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स. आपल्याला एक आयसोसेलेस ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे, त्यानंतर त्याचे मिडियन्स ड्रॉ करायचे आहेत अँड अल्टिट्यूड सुद्धा ड्रॉ करायचे आहेत. ओके, मिडियन्स अँड अल्टिट्यूड आपल्या एकाच ट्रायंगलमध्ये ड्रॉ करायचे आहेत. त्यानंतर राईट युअर ऑब्झर्वेशन, या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन सुद्धा लिहायचं आहे. सो फर्स्ट आपण आयसोसेलेस ट्रायंगल ड्रॉ करून घेऊ. आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे त्या ट्रायंगलच्या दोन साईड काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. त्या दोन साईडची मेजर काय असेल, इक्वल असेल. आपण आयसोसेलेस ट्रायंगल ड्रॉ करूया. मी या ट्रायंगलचा बेस 7 सेंटीमीटर घेतलेला आहे. आता या दोन्ही साईड्स काय असणार, इक्वल असणार. मी डिस्टन्स किती घेतलेला आहे कंपासमध्ये, 8 सेंटीमीटर. तुम्ही कितीही घेऊ शकता. पॉईंट बी वर ठेवा. या साईडला एक या प्रकारे आर्क ड्रॉ करा. नेक्स्ट स्टील पॉईंट ए वर ठेवा.
या आर्क ला काय करा, कट करा। हा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे या पॉइंटला आपण नाव देऊ सी, म्हणजे आपण ट्रायंगल ए बी सी ड्रॉ करून घेऊ। तर सेक सी एंड सेक सी बी जॉईन करा, या प्रकारे आपण आयसोसेलेस ट्रायंगल ड्रॉ केलेलं आहे। नेक्स्ट ड्रॉ इट्स, ड्रॉ ऑल ऑफ इट्स मीडियन्स अँड अल्टिट्यूड। सो आपण अगोदर अल्टिट्यूड ड्रॉ करून घेऊ। अल्टिट्यूड ड्रॉ करण्यासाठी सेट स्क्वेअर घ्या, सेट स्क्वेअर आपण सी पॉइंट मधून अल्टिट्यूड ड्रॉ करतोय। व्हर्टेक्स सी मधून काय करूया, ए बी वरती अल्टिट्यूड ड्रॉ करून घेऊ। सेट स्क्वेअरचे साईड बेस ए बी वरती ऍडजस्ट करा आणि दुसरी साईड पॉइंट सी वरती आली पाहिजे या प्रकारे। आता या सी मधून परपेंडिक्युलर काय करा, ड्रॉ करा। ही जी सेट स्क्वेअरची एज आहे, या एज मधून काय करा, परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्या। या प्रकारे हा अल्टिट्यूड आपण ड्रॉ केलेला आहे, या ठिकाणी आपण नाव दिलंय पी। सो नेक्स्ट पॉइंट ए मधून साइड बी सी वरती परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करूया। सेट स्क्वेअर या प्रकारे ऍडजस्ट करा, हा सेट स्क्वेअरचा बेस बी सी वर असेल आणि व्यवस्थित काय कराय, नेक्स्ट साइड या पॉइंट सी नेक्स्ट एज वरती असेल। ओके, या प्रकारे ऍडजस्ट करा आणि या एज मधून म्हणजे पॉइंट ए मधून बी सी वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्या। या प्रकारे आपण व्हर्टेक्स ए मधून अल्टिट्यूड ड्रॉ केलेला आहे, या ठिकाणी नाव द्या क्यू। ओके, नेक्स्ट आता आपण पॉइंट बी मधून अल्टिट्यूड ड्रॉ करून घेऊ। सेट स्क्वेअर या प्रकारे ऍडजस्ट करून घ्या, ही साईड सी ए वरती, ही साईड पॉइंट व्हर्टेक्स बी वरती आली पाहिजे। ओके, दिसतंय या ठिकाणी, या ठिकाणी पॉइंट बी आहे। सो या प्रकारे ऍडजस्ट करून आता पॉइंट बी मधून म्हणजे या एज मधून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा। ही परपेंडिक्युलर आपण सी ए वरती ड्रॉ करतोय। आपण व्हर्टेक्स बी मधून अल्टिट्यूड ड्रॉ केलेला आहे, या ठिकाणी नाव पी दिलंय, या ठिकाणी क्यू, या ठिकाणी आपण आर नाव देऊया। ओके, हे तिन्ही व्हर्टेक्स एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेले, म्हणजे हा जो कॉन्करन्स पॉइंट आहे, हे तिन्ही अल्टिट्यूड एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत, म्हणजे हे कॉन्करन्स पॉइंटला नाव देऊया आपण पॉइंट ओ। पॉइंट ओ म्हणजे आपण अल्टिट्यूड ड्रॉ केलेले आहेत। नेक्स्ट ड्रॉ इट्स मीडियन्स। आता आपण मीडियन्स ड्रॉ करूया। मीडियन्स ड्रॉ करण्यासाठी आपल्याला या साईडचं मिड पॉइंट फाइंड करावं लागेल। मिड पॉइंट फाइंड करण्यासाठी आपल्याला या तिन्ही साईड्स बायसेक्ट कराव्या लागतील। बायसेक्ट करूया, आपण फर्स्ट ए बी बायसेक्ट करूया। कंपास घ्या, डिस्टन्स मोर देन हाफ घ्या। मोर देन हाफ डिस्टन्स घेतलेला आहे मी। ओके, आता या वरच्या साईडला आणि खालच्या साईडला आर्क ड्रॉ करा। आता पॉइंट बी वर ठेवा, स्टील पॉइंट बी वर ठेवा। आता हे दोन्ही काय करा, दोन्ही आर्कचे इंटरसेक्टिंग पॉइंट जॉईन करून घ्या, म्हणजे या दोन्ही पॉइंट मधून एक लाईन ड्रॉ करून घ्या। आता आपण हे जर इंटरसेक्टिंग पॉइंट जॉईन केले तर तुम्हाला लक्षात येईल ही लाईन या सी व्हर्टेक्स सी मधून काढलेल्या अल्टिट्यूड वरतीच आहे। ओके, एकाच लाईन वरती दोन्ही आहेत, हे अल्टिट्यूड्स आणि ही परपेंडिक्युलर बायसेक्टर एकाच लाईन वरती आलेले आहेत। ओके, सो नेक्स्ट आपण म्हणजे हा पी हा ए बीचा मिड पॉइंटच आहे, म्हणजे ए बी इज इक्वल टू सी पी, सॉरी बी पी। ओके, नेक्स्ट आपण साईड ए सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काय करूया, ड्रॉ करून घेऊया। डिस्टन्स मोर देन हाफ, या साईडला एक आर्क, या साईडला एक आर्क। ओके, नेक्स्ट आता पॉइंट सी वर ठेवा, हे दोन्ही आर्क काय करा, कट करून घ्या। सॉरी, हे थोडस कंपास हल्ली होती। आता काय करूया, या दुसऱ्या बायसेक्ट आर्कला काय केलं, कट करून घ्या। हे दोन्ही आर्क काय करा, जोडून घ्या। दोन्ही आर्कचे इंटरसेक्टिंग पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करून घ्या। आपण ही लाईन ड्रॉ केलेली आहे, ह्या परपेंडिक्युलर बायसेक्ट ड्रॉ केलेला आहे या ठिकाणी। या पॉइंटला आपण नाव देऊया एक्स, कारण या ठिकाणी आपण पी क्यू आर दिलेले आहेत।
नेक्स्ट आपण आता सी हे डिस्टन्स इक्वल आहे म्हणजेच कुठला आहे सी एक्स इज इक्वल टू एक्स ए. ओके नेक्स्ट आता आपण काय करूया बीसी ला बायसेक्ट करूया. बीसी साइड बीसी पॉइंट पी वर ठेवा मोर देन हाफ डिस्टन्स घ्या. या साइडला एक आर्क ड्रॉ करा. या साइडला दुसरा आर्क ड्रॉ करा. सी वर पॉइंट आर्क कट करा. हा आर्क सुद्धा काय करा कट करा. आता हाय इंटरसेक्टिंग पॉइंट आणि हाय इंटरसेक्टिंग पॉइंट या दोन पॉइंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करून घ्या. या प्रकारे आपण ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. या पॉइंटला आपण नेम देऊया वाय. ओके म्हणजेच आपल्याला मिड पॉइंट फाइंड केले आहेत. पी इज अ मिड पॉइंट ऑफ एक्स बी. हा एक्स इज अ मिड पॉइंट ऑफ हा एक्स हा मिड पॉइंट आहे एक मिड पॉइंट ऑफ ए सी. मी थोडस या पेनने राउंड करतोय म्हणजे तुम्हाला कळेल. तुम्ही राउंड करू नका तुम्हाला कळण्यासाठी हा पॉइंट राउंड केलेला आहे. ओके हा वाय पॉइंट वाय इज अ मिड पॉइंट ऑफ बी सी आणि पी इज अ मिड पॉइंट ऑफ ए बी. आता आपल्याला बी एक्स सेग बी एक्स ड्रॉ करून घ्या. सेग ए वाय ड्रॉ करून घ्या आणि सेग आपण ही ऑलरेडी ड्रॉ करून घेतलेलीच आहे. ओके ही मीडियन आपण ऑलरेडी ड्रॉ झालेली आहे. सो ह्या दोन मीडियन काय करा ड्रॉ करून घ्या बी एक्स अँड ए वाय. या प्रकारे आपण मीडियन ड्रॉ केलेलं आहे. मीडियन ए वाय मीडियन बी एक्स मीडियन सी पी. ओके अल्टिट्यूड कोणते होते अल्टिट्यूड ए क्यू अल्टिट्यूड सेगमेंट बी टी अँड अल्टिट्यूड सी पी. हे अल्टिट्यूड असायचे म्हणजे आपण अल्टिट्यूड ड्रॉ केले आहेत मीडियन्स ड्रॉ केले आहेत. हे मीडियन्सचं कॉन्क्रन्स पॉईंट मीडियन्स एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाले आहेत आणि या कॉन्क्रन्स पॉईंटला नाव काय देऊया आपण मीडियन्सचा कॉन्क्रन्स पॉईंट काय असतो जी. आता तुम्हाला लक्षात येईल हे दोन्ही पॉइंट्स सेंट्रॉइड पॉइंट्स. ओके या अल्टिट्यूडचा कॉन्क्रन्स पॉइंट ओ आहे आणि मीडियनचा कॉन्क्रन्स पॉईंट कुठला आहे जी. हा ओ पॉइंट या ठिकाणी नाव दिलाय. हे जी हे दोन्ही पॉईंट ओ आणि जी एकाच लाईनवरती आहेत. ए ओ आणि जी काय एकाच लाईनवरती आहेत. सो देअरफॉर ऑब्झर्वेशन काय लिहिता येईल आपल्याला ऑब्झर्वेशन द सेंट्रॉइड जी द सेंट्रॉइड जी अँड ऑर्थो सेंटर ओ. हा ऑर्थो सेंटर पॉइंट आहे. ओके ऑर्थो सेंटर ओ लाय ऑन द सेम लाईन लाय ऑन द सेम लाईन एकाच लाईनवरती आहेत. ओके हे ऑब्झर्वेशन आपल्याला आता खाली लिहूया द सेंट्रॉइड जी अँड द ऑर्थो सेंटर ओ लाय ऑन द सेम लाईन. हे ऑब्झर्वेशन आपण या फिगरवरून लिहिलेलं आहे. ओके सो नेक्स्ट एक्झाम्पल सेवन्थ फिल इन द ब्लँक्स. पॉइंट जी इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ए बी सी. सो लेंथ आर जी इज इक्वल टू 2.5 आर जी इज इक्वल टू 2.5 देन फाइंड जी सी. लेंथ बी जी इज इक्वल टू 6 देन फाइंड बी क्यू. लेंथ ए पी इज इक्वल टू 6 देन फाइंड ए जी अँड जी पी ए जी अँड जी पी. सो वी नो दॅट द सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन द रेशो 2:1. ओके इन द रेशो 2:1. सो देअरफोर आपल्याला फर्स्ट फाइंड काय करायचं आहे आरजी. सो आरजी अपॉन जीसी किंवा जी सी अपॉन आर जी सी जी अपॉन आर सी असं लिहू शकता किंवा जी सी लिहूया सी जी अपॉन जी आर इज इक्वल टू 2:1 रेशो काय 2:1 म्हणजे हा रेशो 2 असेल हा इकडे इकडे 1 आहे. ओके नेक्स्ट सी जी म्हणजेच जी सी जी आर म्हणजेच आर जी आपण लिहू शकतो. ओके 2:1 आपले फाइंड आरजी इज इक्वल टू 2.5 दिलेलं आहे. सो जी सी फाइंड करायचं आहे. आरजी इज इक्वल टू 2.5 इज इक्वल टू 2:1 क्रॉस मल्टिप्लिकेशन जी सी इंटू 1 जी सी 2:2.5
सो जी सी इज इक्वल टू फाइव, जी सी इज इक्वल टू फाइव, सो एंसर इज फाइव. ओके फर्स्ट आंसर अपन फाइंड केले. सेकंड बीजी इज इक्वल टू सिक्स, बीजी इज इक्वल टू सिक्स, जी क्यू अपने बी क्यू फाइंड कराए, बी क्यू फाइंड करना अपने अगोदर जी क्यू फाइंड करावे लगे. सो बीजी अपॉन जी क्यू, बी जी अपॉन जी क्यू इज इक्वल टू टू अपॉन वन. वॉट इज गिवन? बीजी इज गिवन, बीजी इज इक्वल टू सिक्स, सो जी क्यू इज इक्वल टू टू अपॉन वन. क्रॉस मल्टीप्लाई, टू इंटू जी क्यू, टू इंटू जी क्यू इज इक्वल टू सिक्स इंटू वन, सो देर पोर जी क्यू इज इक्वल टू सिक्स अपॉन टू, सर पर जी क्यू इज इक्वल टू थ्री, टू वन जार टू थ्री जार, जी क्यू किते थ्री में आले. अपने फाइंड क्या कराए, बी क्यू फाइंड कराए, सो बी क्यू इज इक्वल टू, बी क्यू इज इक्वल टू बी जी प्लस जी क्यू, बी क्यू इज इक्वल टू बी जी प्लस जी क्यू, बी जी इज इक्वल टू सिक्स, जी क्यू इज इक्वल टू थ्री, सो देर फोर बी क्यू इज इक्वल टू नाइन, बी क्यू इज इक्वल टू नाइन. सो नेक्स्ट एपी, एपी जीपी, सो रेशियो को एजी अपॉन जीपी, एजी अपॉन जीपी इज इक्वल टू टू इज टू वन, इज इक्वल टू टू अपॉन वन. सो व्हाट इज गिवन? एपी इज गिवन, अपने एपी दिलेला आहे आणि आपल्याला एजी एंड जीपी फाइंड करायचे. सो लेट एजी अपॉन जीपी इज इक्वल टू अपॉन वन क्रॉस मल्टीप्लाय, देर फोर एजी इज इक्वल टू टू इंटू जीपी, सो लेट जीपी इज इक्वल टू एक्स, जीपी इज इक्वल टू एक्स, सो देर फोर एजी इज इक्वल टू जीपी इज एक्स, टू इंटू एक्स दैट इज टू एक्स. सो नेक्स्ट एपी इज इक्वल टू ए जी प्लस जीपी, एपी इज इक्वल टू ए जी प्लस जीपी, एपी इज इक्वल टू सिक्स, देर फोर एजी इज इक्वल टू टू एक्स, जीपी इज इक्वल टू एक्स, देर फोर सिक्स इज इक्वल टू एक्स प्लस एक्स थ्री एक्स, देर फोर सिक्स अपॉन थ्री इज इक्वल टू एक्स, थ्री वन जार थ्री टू जार टू इज इक्वल टू एक्स, सो एक्स इज इक्वल टू टू, सो देर फोर जीपी इज इक्वल टू एक्स, एक्स इज इक्वल टू, सो जीपी इज इक्वल टू टू, ए जी इज इक्वल टू टू एक्स, टू इंटू एक्स, एक्स इज इक्वल टू टू, सो टू इंटू टू, सो ए जी इज इक्वल टू फोर, ए जी इज इक्वल टू फोर, सो मीन ए जी इज इक्वल टू फोर एंड जीपी इज इक्वल टू टू. अपन एन्सर फाइंड के लिए तुम्हारा एक लक्ष्य ये एन्सर लगे फाइंड करू शकता तुम्हें. रेशो का टू इज टू वन, म्हणजे जीपी चा डबल काय असेल? एजी असेल. जीपी चा डबल काय असणार आहे? एजी. आणि व्हाट इज गिव्हन फर्स्ट? आरजी इज इक्वल टू, सो आरजी, आरजी इज इक्वल टू जीसी. आता आरजी जीसी चा काय असेल? हाफ असेल. किंवा जीसी चा डबल, आरजी चा डबल काय असणार? जीसी असणार आहे. सो आरजी किती आहे? टू. टू चा डबल किती होतात? सॉरी, आरजी इज टू पॉईंट फाय, टू टू पॉईंट फाय चा डबल किती होणार आहे? फाय होणार आहे. ओके, हा टू पॉइंट फाइव दिलाय, याचा डबल काय असणार आहे? जीसी असणार आहे, कारण दुप्पट असते. ओके, सिमिलरली बीजी, बीजी इज इक्वल टू सिक्स, सो जी जी क्यू किती असेल? हा बीजी सिक्स दिलेला आहे, याचा हाफ असणार आहे, हे थ्री. सो आपल्याला विचारलं काय? बी क्यू सिक्स प्लस थ्री नाईन. ओके, सो या प्रकारे आपण हे सुद्धा डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू शकतो. सो फ्रेंड्स, या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 4.1 कंप्लीट सॉल्व्ह केलेलं आहे. थँक्यू.